पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट द्वारा संचलित सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात तमिळनाडूतील तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला सायंकाळी सजावटीच्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन होताच पुणेकरांनी बाप्पांचं मनोहारी रूप आणि लाखो दिव्यांनी उजळलेलं राजराजेश्वर मंदिर मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी इथं खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सजावटीच्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन झालं. यावेळी पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त आशु जैन, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, उल्हास भट, राजेश सांकला, मंगेश सूर्यवंशी, सुनील जाधव यांच्यासह विश्वस्त कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक गोडसे म्हणाले की 11व्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोनं जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळं यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात आलेली ही प्रतिकृती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघालंय. अत्याधुनिक लाईट्सनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचं कला दिग्दर्शन, विद्युत रोषणाईचं काम वाईकर बंधू, मंडप व्यवस्था काळे मांडववाले, रंगकाम सुनील प्रजापती यांनी केलं आहे. ट्रस्टच्या यावर्षीच्या श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 75x100 फूट असून 90 फूट उंची आहे.